नमस्कार, मी मधुरा. लम्हे ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बॉलिवूड दिवा श्रीदेवीची आज जयंती. तब्बल 3 दशकं आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवींची अचानक एक्झिट चाहत्यांना चटका लावून गेली. अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये श्रीदेवी यांनी काम केलं. एवढंच काय तर सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून श्रीदेवी यांचं नाव अग्रेसर होतं. श्रीदेवी यांचा बॉलिवूडमधला प्रवास खरोखरच प्रेरणादायी होता. बघूया श्रीदेवी यांच्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. भोलेनाथ पे भरोसा रखो, भगवान सब ठीक कर देगा. भगवान हर जगह नहीं होता है डीके जी, इसीलिए तो उसने माँ बनाई. वयाच्या 54व्या वर्षी ही मुख्य भूमिका साकारून चित्रपट एक हाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नायिका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा. नायिकांची कारकीर्द तिशीतच संपते. तिशी ओलांडल्यानंतर लग्न करून सेटल व्हायचं किंवा मग मिळाल्याच तर बहीण नाही तर मग आईच्या भूमिका करायच्या. पण श्रीदेवीनं हा पायंडा मोडला. सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीनं वयाच्या 51व्या वर्षी बॉक्स ऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश, मॉम, येऊ घातलेला झिरो आणि नाव न जाहीर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे अनभिषिक्त श्रीदेवी. वयाच्या 51व्या वर्षी इंग्लिश विंग्लिश सारख्या चित्रपटातून श्रीदेवीनं पुनरागमन केलं. घरी लाडू करून विकण्याचा छोटासा व्यवसाय करणारी सर्वसाधारण गृहिणी. इंग्लिश बोलता न आल्यामुळे नवरा आणि मुलीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक. प्रेमापेक्षाही आदराची अपेक्षा करणारी शशी गोडबोले श्रीदेवीशिवाय कुणी रंगवू शकली नसती. My wife's English is not very good, so... May I? Family is the only place where you will always get love and respect. Almira and Kevin, I wish you all the best. Thank you. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. श्रीदेवीच्या अभिनयाचं कौतुक झालं. हा चित्रपट ऑस्करसाठी परदेशी भाषा विभागासाठी शॉर्टलिस्टही करण्यात आला होता. त्यानंतर 2016 साली आलेला चित्रपट मॉम. बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी श्रीदेवीच्या दमदार अभिनयाची मेजवानी तिच्या चाहत्यांना मिळाली. दोन्ही चित्रपटात नायक आणि नायिका सर्व काही श्रीदेवी आणि श्रीदेवीच. वैसे पापा, आज आप बहुत हैंडसम लग रहे हो. क्या चाहिए? तारीफ हजम नहीं होती है आपको. अरे पिछली बार जब मैं हैंडसम लगा था ना, 40,000 का फोन खरीद के देना पड़ा था. उसे समझाने की नहीं, हमें उसे समझने की जरूरत है. श्रीदेवी खरं तर 80च्या दशकातली सुपरस्टार. तेलुगू, तामिळ, कन्नड चित्रपटात सत्ता काबीज करून ती बॉलिवूड जिंकायला सज्ज झाली होती. एक हाती चित्रपट हिट करण्याचा ट्रेंड खरं तर श्रीदेवीनं आणला, तो सुद्धा जितेंद्र, अमिताभ बच्चन, सनी देओल, विनोद खन्ना, रजनीकांत
कमल हसन असे तगड़े अभिनेते समोर असताना ये देखो क्या किया तुम्हारी बच्ची ने, गधी की तरह बढ़ गई है लेकिन सर में भूसा भरा हुआ है। ऐसा नहीं कहते हैं सोमू, इस बेचारी को क्या पता है तूने क्या किया है मुन्ने। हमारे हरिप्रसाद उसे बिंदी लगाने के लिए मैंने मांगी थी, कितने से मांगी थी नानी, और ये कहने लगा भागा। मैंने सोचा मैं खुद ही ले लेती हूँ, वो पर चढ़ी तो वो धार से गिर पड़ा, मैं क्या करती। श्रीदेवी खरी हिम्मतवान ठरली, विद्या बालन, कंगना रनौत, दीपिका पदुकोण यांना एक हाती सिनेमा हिट करताना आपण आत्ता पाहतोय, मात्र श्रीदेवी नावाचं वादळ तेव्हाच घोंगावत होतं, ते अगदी आत्तापर्यंत। हॉलिवूडचा स्टीव्हन स्पिलबर्गची ऑफर तिनं नाकारली, अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी। पूरा एक साल हो गया, बादशाह की खैरियत की खबर तक नहीं आई, वो आएगा ना? आंधी की तरह गया है, तूफान की तरह आएगा, और जिस दिन वो वापस आएगा हम तुम्हें बेनजीर नहीं भाभी जान करके बुलाएगा, समझा भाभी जान। पांच वर्षांसाठी तारखा फुल असणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी। दिग्गज अभिनेत्यांना भीतीपोटी जिच्या सोबत काम करायचं नव्हतं ती अभिनेत्री होती श्रीदेवी। अभिनय, सौंदर्य, नृत्य यांचा मिलाफ म्हणजे श्रीदेवी आणि फक्त श्रीदेवी। ढाई किलो का हात किसी पर पडता है न तो आदमी उठता है नहीं उठ जाता है, असा डायलॉग ठोकणाऱ्या सनी देओलनं चालबाज नंतर श्रीदेवी सोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला। श्रीदेवी समोर असल्यावर आम्हाला करण्यासारखं काही राहत नाही अशी खंत सनी देओलनं त्या काळात बोलून दाखवली होती। श्रीदेवी सोबत मी काम केलंय अशी शेखी मी माझ्या मुलांसमोर मिरवू शकेन म्हणून मला श्रीदेवी सोबत काम करायचं होतं अशी प्रांजळ कबुली शाहरुख खाननं दिली होती। चंद्रमुखी या चित्रपटातील रोल तर सलमाननं श्रीदेवीसाठी लिहिला होता। क्या हो जाता है? मेरे दिल की धड़कनें तेज हो जाती है। एक मुस्कुराहट का सवाल है। मुश्किल है बादशाह। 80s त्या दशकात अमिताभ बच्चन यांची रायवल म्हणून श्रीदेवीचा उल्लेख केला गेला। अमिताभ बच्चन सरस की श्रीदेवी, हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका हिरोईनची तुलना हिरो सोबत केली जात होती। चित्रपटाचा उल्लेख मिसेस इंडिया केला गेला, हा श्रीदेवीचा प्रभाव होता। बॉलिवूडच्या इतिहासात एक अध्याय रचला गेला होता, त्या अध्यायाचं नाव होतं श्रीदेवी। पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई। श्रीदेवी उत्तम अभिनेत्री तर होत्याच पण नृत्यांगनाही होत्या, एवढंच काय तर त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती। श्रीदेवी म्हणजे कलेचं दुसरं नाव, अभिनय, नृत्य, सौंदर्य यांचा मिलाफ असणारी श्रीदेवी उत्कृष्ट चित्रकार आहे हे खरं तर कुणालाही न पटणारं। पण श्रीदेवीनं आपली ही कला आपल्यापुरतीच ठेवली, फक्त तिच्यासाठी। एकांतात रमणारी, मितभाषी असलेली श्रीदेवी पेंटिंग रंगवण्यात तासन तास गढून जाते हे अनेकांना माहिती नाही। व
पण एका शो मध्ये सलमान खान नं काही वर्षांपूर्वी हे गुपित उघड केलं आणि श्रीदेवी मधील आणखी एका कलाकार तिच्या चाहत्यांना कळली. और मैंने क्या किया है कि इनके दो पेंटिंग्स मैं बोनी सर को बोल के छुपा करके लेके आया हूँ यहाँ पर. आए दिखाए श्री जी की पेंटिंग. ये पेंटिंग मैंने किया है, अगर आपको याद होगा मैं आपके घर पे आई थी और थोड़ा टिप्स लिया, आपका टेक्निक मैं इसमें यूज किया. लेकिन मेरी पेंटिंग तो बहुत ठोकू मास्टर पेंटिंग है. हाँ, मैं बहुत जल्दी दे ली, इसमें बहुत टाइम लगा हुआ आपको. बहुत टाइम लगा. कितना टाइम लगता है? आई थिंक 10 days. 10 दिन. 10 दिन. तिच्या चित्रातही दिसतात ती तिची आवडती व्यक्तिमत्व. स्त्री कधी कणखर तर कधी आभासी स्त्री, तर कधी असतो तिचा देव मायकल जॅक्सन. श्रीदेवी आठवड्यातले सुमारे 10 तास या कलेसाठी द्यायची. ही कला फक्त तिच्यासाठी जोपासलेली, म्हणून एवढी सुंदर पेंटिंग साकारूनही तिला ती विकायची नव्हती की त्याचं प्रदर्शनही भरवायचं नव्हतं. तिच्यासाठी ती अमूल्य होती. श्रीदेवीनं काढलेली पेंटिंग म्हणून ती लाखो रुपयांना हातोहात विकलीही गेली असती, पण तिला त्यात रस नव्हता. तिला तशा ऑफर आल्या पण तिनं त्या नाकारल्या. श्रीदेवी मध्ये असलेली दुसरी कला म्हणजे नृत्य. श्रीदेवीनं धरलेला प्रत्येक ठेका चाहत्यांना घायाळ करतो. हिम्मतवाला मधल्या नैनो में सपना म्हणणाऱ्या या श्रीदेवीनं प्रेक्षकांना घायाळ केलं. याच गाण्यामुळे तिला बॉलिवूडनं स्वीकारलं. नृत्यात पारंगत असणाऱ्या श्रीदेवीनं कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं नाही. श्रीदेवी ही मायकल जॅक्सनची निस्सीम चाहती. मी त्याची पूजा करते असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. इंग्लिश विंग्लिश चित्रपटात तर त्याची झलकही पाहायला मिळाली होती. तिची गाणी म्हणजे वेड लावणारी. मिस्टर इंडियातील काटे नहीं कटते, हवा हवाई, चांदनी, लम्हे, चालबाज ही गाणी आजही आयकॉनिक आहेत. श्रीदेवीनं अनेक चित्रपटांमध्ये गाणीही म्हटली आहेत. चांदनी सदमासह एका तेलुगू चित्रपटात तिनं काही ओळी गायल्या आहेत. लहानपणापासून अभिनयाची उत्कृष्ट जाण असलेल्या श्रीदेवीनं तिच्या प्रत्येक कलेवर निस्सीम प्रेम केलं. ती कला अक्षरशः जगली. पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई. श्रीदेवी आणि साड्यांचं वेगळं नातं होतं.
बॉलिवूडमध्ये शिफॉन साडीचा ट्रेंड श्रीदेवी यांनीच आणला. त्यांना मराठ मुळ्या पैठण्याही आवडायच्या. बघूया त्यावरचा हा खास रिपोर्ट. अंगभर साडी नेसूनही रसिकांना घायाळ करता येतं हा ट्रेंड श्रीदेवीचा. मिस्टर इंडियातलं काटे नाही कटते हे गाणं ह्याचं जिवंत उदाहरण. ह्या गाण्यानंतर बॉलिवूडमध्ये श्रीदेवी प्रमाणेच आणखी एक गोष्ट हिट झाली, ती म्हणजे शिफॉन साडी. दाक्षिणात्य शरीर यष्टी असलेल्या श्रीदेवीचं सौंदर्य साडीमध्ये अत्यंत खुलायचं. ऑन स्क्रीन असो की ऑफ स्क्रीन, श्रीदेवी साडीमध्ये अगदी सहज वावरायची. पिवळ्या रंगाच्या शिफॉन साडीतली चांदणी मधली श्रीदेवी म्हणूनच आजही रसिकांना भुरळ पाडते. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में हे गाणं अजरामर ठरलं ते श्रीदेवीमुळेच. फिरोज खानला ती एका गाण्यापुरती का होईना ह्या चित्रपटात हवी होती. श्रीदेवीने तो विश्वास सार्थ ठरवला. शिफॉन साडीतली मादक नायिका ते इंग्लिश विंग्लिश मधली मराठमोळी गृहिणी शशी गोडबोले. श्रीदेवीच्या अभिनयाइतक्या तिच्या साड्यांमधून ह्या व्यक्तिरेखा जिवंत झाल्या. इंग्लिश विंग्लिश मध्ये एकही मराठी संवाद न बोलता तिच्या देहबोलीतून आणि तिच्या साड्यांमधून तिनं मराठी पण दाखवलं. नोबडी कॅन हेल्प यू बेटर देन यू. इफ यू डू दॅट यू विल रिटर्न बॅक feeling equal. Your friendship will return back. Your life will be beautiful. तिच्या साध्या साड्यांमुळे अनेक गृहिणींनी तिच्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं. मराठमोळ्या पैठणीवरही श्रीदेवीचं विशेष प्रेम. झी मराठीवरच्या चला हवाई उद्या मंचावर मॉम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी पांढरी शुभ्र पैठणी नेसून आली होती. सर ये पता है तो ये भी पता ही होगी. परशी परशी नाशिक मधल्या पैठणी पर्यटन केंद्राचा शुभारंभही श्रीदेवीच्याच हस्ते झाला होता. पैठणी प्रमोट करण्यासाठी श्रीदेवीनं रॅम्प वॉकही केलं होतं. सभ्यासाची आणि मनीष मल्होत्रा हे तिचे आवडते डिझायनर आणि मित्रही. खास श्रीदेवीसाठी साड्या डिझाईन व्हायच्या. कांजीवरम असो की डिझायनर साडी, श्रीदेवीमुळे त्या साडीला सौंदर्य लाभायचं. पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना श्रीदेवीने गुलाबी रंगाची भरझरी कांजीवरम साडी नेसली होती. लखनौमध्ये तर एका प्रदर्शनात श्रीदेवी साडीचाही ट्रेंड होता. चांदनी मधल्या तिच्या बांगड्यांचा आणि साड्यांचा ट्रेंड मार्केट मध्ये पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.